राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. आज जे आहेत ते उद्या असतीलच का याची शाश्वती नसते. तर आज जे कुठेही नाहीत ते उद्या महत्त्वाच्या पदी असतील असंही काहीसं झालेलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं मंत्रीपद तर दूरच, तर साधं नेतेपदही पदरी पडलं नाही. आता त्यांची खतखत पुन्हा एकदा बाहेर तर पडणार नाही ना. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. संजय शिरसाटांना पुन्हा डावललं जाणार, दुसऱ्या विस्तारातही स्थान नाही, पहिल्या विस्तारातही वगळलेलं. शिरसाटांची खतखत पुन्हा बाहेर पडणार. मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. शिंदेच्या आदेशानुसार नेतेपदी 5 तर 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती केली, मात्र त्यात संजय शिरसाटांना स्थान देण्यात न आल्यानं राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. तसं पाहायला गेल्यास शिवसेनेतील बंडाळीपूर्वी किमान 6-7 महिन्यापासून शिरसाट एकनाथ शिंदेच्या संपर्कात होते. आणि विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील जास्तीत जास्त आमदारांचं मन वळवण्यात शिरसाट मुख्य भूमिकेत होते, त्यामुळे पहिल्याच विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यांचं नशीब आडवं आलं आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव वगळलं गेलं, त्यामुळे त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर संताप व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांना मुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या विस्तारात नक्की स्थान मिळेल असं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या विस्ताराचे वेद लागलेले असतानाच पुन्हा त्यांना डावललं जाणार असल्याची कुणकुण लागल्यानं शिरसाटांसह त्यांचे समर्थकही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात. संजय शिरसाट यांना डावलण्यात आलेलं आहे, तुम्हाला वाटतं की संजय शिरसाटांना तिकडे काही चांगली संधी मिळेल या पुढच्या काळात? वाटतं संजय शिरसाट फार मोठे नेते आहेत, नेते उपनेत्यापेक्षा वरचे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही त्याच्यावरती. शिरसाटांनी आपलं शिंदे गटाप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही शिंगावर घेतलं आणि आपल्या कार्यालयातून दोघांचे फोटो हटवले, तसंच माध्यमांसमोर आपली नाराजीही उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली. मात्र सध्याच्या घडीला शिरसाटांना त्यांच्याकडून केल्या गेलेल्या केबिलमाण्या प्रयत्नांची साधी दखलही घेतली न गेल्याची सल असेल, आणि त्यामुळेच की काय माध्यमांशी बोलणंही ते सध्याच्या घडीला टाळू पाहतायत का असा प्रश्न पडतोय. कारण न जाणो माध्यमांशी अति बोलणं देखील त्यांच्या अंगलट येऊ शकतं. आमदार संजय शिरसाट नेहमी मुख्यमंत्री आजूबाजूला किंवा मुख्यमंत्र्यांच्या गाडीत आपल्याला सतत दिसत असतात, मात्र अजून मंत्रिमंडळात काही ते दिसत नाहीयेत. महामंडळ सुद्धा त्यांना देण्यात आलेलं नाहीये. शेवटी शिंदे गटाचे जे काही पदांची जाहीर घोषणा करण्यात आली त्यामध्ये सुद्धा संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेलं नाही आहे. मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही, पदाची सुद्धा त्यांच्यासाठी घोषणा नाही, त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी आता इतर राजकारण्यांचा हा टिंगलटवाळीचा विषय ठरू लागला. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.